नमस्कार महाराष्ट्र, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी बुलेटिनच्या सुरुवातीलाच काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे. आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षण हवंय असं जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा म्हटलंय आणि 24 डिसेंबरच्या नंतर जरा सुद्धा वेळ देणार नाही हे पुन्हा एकदा जरांगे पाटील यांनी ठामपणे सांगितलंय. आम्ही लढायला तयार आहोत असं जरांगे म्हणतायत. तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणताय. मनोज जरांगे यांनी दिलेल्या अल्टिमेटमवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही प्रतिक्रिया. समाजाची भूमिका, आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहेत. आम्हाला 24 डिसेंबर पर्यंत आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण देईलच, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहेत. परंतु त्यांचा 24 डिसेंबरचा पर्यंत जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला एक घंटाही कमी होणार नाही. मराठा सरकारचं धोरण स्पष्ट आहे, सरकारची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. कुठल्याही समाजाचं, ओबीसीचं, इतर समाजाचं आरक्षण कमी न करता या भूमिकेवर सरकार ठाम.